आज इतकी वर्ष वकिलीची नोकरी केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या माणसाला काय वाटत असते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यावर फक्त वकील काय, जज काय, सगळं जग त्याला अपराधी मानायला लागत. ती निर्दोष असला तर मग मला म्हणायचं नाही की मी निर्दोष आहे, कारण या जगात कोणीच निर्दोष नसत, मी तर नाहीच आहे. पण अपराधाला सुद्धा त्याची बाजू मांडायची संधी मिळते. ती संधी तुम्ही मला द्याल तर खूप उपकार होतील. मी गुन्हा केलाय, मी चूक केली, मी घोड चूक केली, तुमच्या लेखी मी पाप केलंय, पण मी प्रेम केलंय, खरं खुरं मनापासून जीवापाड प्रेम केलंय. जे प्रेम रंग रूप काय वेळ वय काही पात नसत, पण प्रेम आंधळ नसत, प्रेम निडर असत, त्याला ना कसली भीती असते, ना दडपण असत, ना चिंता असत, ना काळजी असते. आणि असं प्रेम आयुष्यात पहिल्यांदा माझ्या वाट्याला आलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझं अर्ध आयुष्य घाबरण्यात, दडपणात, काळजी करण्यात आणि चिंतेत गेलंय. मग मी विचार केला की एक क्षण का होईना त्या प्रेमासोबत निडरपणे जगायला काय हरकत आहे. असा विचार करून मी पाऊल पुढे टाकलं आणि त्या क्षणाची 14 वर्ष कशी झाली, कधी झाली, मला काहीच कळलं नाही. प्रेमात माणूस जगाला विसरतो, पण मी तुम्हाला कधीच विसरलो नाही हो, कारण माझे गुल्लूवर बिल्लूवर जेवढं प्रेम आहे ना त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुमच्यावर प्रेम केलं मी. गुल्लू आणि बिल्लूशी माझं नातं हे अलगदपणे जोडलं गेलं, पण तुम्हाला तोडायची बिलकुल इच्छा नव्हती. आजही नाहीये, पण या घरात शिस्तीला, तत्वांना, नियमांना, संस्काराला जे स्थान आहे ना ते प्रेमाला मिळणार नाही हे मला माहित होत. म्हणून मी 2 मुखवटे धारण करून हे आयुष्य जगायला लागलो. घरात एक, बाहेर एक, अशी 2 रूप घेऊन जगलो मी. पण स्वप्न होतं माझ्यासाठी, मी तारेवरची कसरत करणारा डोंबारी पाहणं वेगळं आणि डोंबारी होऊन तारेवरची कसरत करणं वेगळं. कारण दोन्ही बाजूचा समतोल साधत पुढे चालत राहायचं होतं मला. माझ्यासाठी ते खूप अवघड होत, पण मी समतोल साधला. आजवर तो समतोल साधला आणि आज तो समतोल ढासळून पडला. डोंबाराचा खेळ संपलाय. हा बंधू तुमच्या समोर उडा पडलाय, मॅलॉर्ड.
कारण असेल पण त्याचं मन खोटं नाहीये. त्याची पद्धत चुकीची असेल पण त्याची कृती चुकीची नाहीये. तेव्हा तुम्ही द्याल ती शिक्षा, मी भोगायला तयार आहे. फक्त माझ्या प्रेमाला, माझ्या गुलप्रीतला आणि माझ्या बिल्लूला आपलं म्हणा एवढीच विनंती आहे. अपराध्याला कोर्टामध्ये आपली बाजू मांडायची परवानगी देतात, पण हे असं ढसाढसा रडून आणि डोळ्यातून अश्रू काढून न्यायाधीशाला पाझर नाही फुटत. मला तर नाहीच फुटणार, तुला माहिती. आज तू तुझ्या सगळ्या चुका मान्य केल्यास, गेल्या 14 वर्षांमध्ये पहिल्यांदा प्रामाणिकपणे वागलास तू, ह्याबद्दल खर तर तुला मेडल किंवा काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे, नाही का? आणि मगाशी काय बोललास तू, प्रेम काय निडर असत, म्हणून तू निडर व्हायचं ठरवलंस आणि ह्या बाईंच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न केलंस की नाही? अरे जर का तू एवढा निडर होतास तर 14 वर्ष थांबलास का? इतकी वर्ष, इतकी धमक तुझ्या अंगामध्ये होती तर तोंड वर करून जसं आता बोलतोयस तसं 14 वर्षामध्ये आम्हा सख्या भावंडांना एकदाही विश्वासात घेऊन तू हे सगळं सांगितलं का नाहीस? आता जरी तू कितीही बाता मारत असलास ना तरी तुझ्या मनामध्ये पाप होत, भीती होती, होणाऱ्या परिणामांना तू घाबरत होतास, मला घाबरत होतास. नाही तर मला सांग की ही सगळी भीती आज कुठे चिपली रे? गेल्या 14 वर्षामध्ये जे हे तुझं प्रेम प्रकरण लपून छपून चाललं होतं ते आज का उघडं पाडलंस? ह्या बाईला घरामध्ये आजच घेऊन येण्याची तुझी हिंमत झालीच कशी? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय दादा मामा? तुमचा प्रॉब्लेम काय नक्की? तुमच्या भावाचं कोणावर तरी मनापासून प्रेम आहे हा प्रॉब्लेम आहे? त्यांनी एका वेळेला 2 घरं सांभाळली ती जपली हा प्रॉब्लेम आहे? इतके वर्ष तुम्हाला घाबरून तो काहीही बोलला नाही हा प्रॉब्लेम आहे की आता तो तुम्हाला घाबरेना असा झालाय हा प्रॉब्लेम आहे? दादा मामा, प्रॉब्लेम यातला कुठलाही असला ना तरी सोल्युशन एकच आहे. बंधू मामा आणि गुल्लूला प्रेमाने या घरात ऍक्सेप्ट कर. सई बरोबर बोलतीये दादा मामा. आपण 14 वर्ष मागे जाऊ शकत नाही, पण 14 वर्षांनी का होईना नव्याने सुरुवात करू शकतो. गुलप्रीत मामी आता याच घरात राहणार. आपल्या बरोबर सई आणि मी, आता आम्ही शब्द दिलाय त्यांना. अच्छा, तुम्ही शब्द दिलाय काय? समजता काय तुम्ही स्वतःला? आहात कोण तुम्ही?
ह्या घरातल्या लोकांच्या वतीने परस्पर निर्णय घेला आहात कोण तुम्ही? बाहेरच्यांना घरात घेऊन येता तुम्ही? ह्या घरामध्ये काय घडणार काय नाही हे ठरवण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? दादा मामा माझे नाही सई, आता नाही. इतके दिवस प्रत्येक वेळी आम्ही तुझ्या बाजूने उभे राहिलो आणि दादाच्या विरोधात उभे राहिलो, पण आता नाही. या घरात तुमचं आमचं काही नसतं, जे काय असतं आपलं असतं. पण आजचा हा प्रश्न केवळ आम्हा चार भावांचा आहे. आणि असे भाऊ ज्यांनी या घराचे चार खांब बनवून हे घर ताठमानेने उभं ठेवलं, एकमेकांना आधार देत हे घर सांभाळलं, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही संकटात एकमेकांची साथ कधी सोडली नाही आणि या घराची एकही वीट कधी हलू दिली नाही. सांगा मला काय काय आणि कोणत्या कोणत्या चुका होत आहेत माझ्या, त्या सगळ्या लिहून घेते मी आणि ज्या चुका मला पटतील ना त्या लगेच सुधारायला घेते. सांगताय ना मला चुका, सांगा ना. सांगतो घेऊ. आजपर्यंत ज्या बंधूने माझ्या पुढे एक शब्दही काढला नाही त्या बंधूने आज त्या बाईला एक मिनिट. ती बाई नाही, त्यांचं नाव गुलप्रीत असं आहे आणि ती बंधू मामांची बायको आहे. ती जी कुणी असेल ती. पण त्या बाईला ह्या घरामध्ये आणण्याची हिंमत बंधूने केली ती तुझ्या. अहो 14 वर्षांपूर्वी लग्न झालंय त्यांचं, त्या तेव्हा सासरी यायला हव्या होत्या, त्या आत्ता आल्या, त्याच्यात माझी काय चूक आहे? हो पण 14 वर्षापूर्वी घडलेल्या ह्या लग्नाला मला न विचारता माझ्याशी न बोलता ह्या घराच्या वतीने मान्यता दिलीस तू. मामा हो 14 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं तेव्हा मी शाळेत होते, मग मी त्यांच्या लग्नाला मान्यता बनणं तर कशी देईन? त्यांच्या लग्नाला तेव्हा कोर्टाने मान्यता दिली. हो पण त्यांना माझा आत्मविश्वास दिलास, त्याला कारणीभूत तू आहेस, तू फूस लावलीस. एखाद्या बिचाऱ्या सॅड आणि डिप्रेस्ड माणसाला मी जर का कॉन्फिडन्स दिला आत्मविश्वास दिला तर यात माझी काय चूक आहे? चूक आहे त्यांनी जे केलं ते आणि त्याला तू बढावा दिलास हे समाजाच्या दृष्टीने चूक आहे. मग समाजाच्या दृष्टीने एका मुलीला पळवून आणणं आणि तिचं आपल्या भाच्याशी लग्न लावून देणं हे सुद्धा चूकच आहे आणि ती चूक तुम्हीच केली आहे ना दादा मामा. मग तशीच चूक जर का त्यांनी किंवा मी केली तर आमचं काय चुकलं त्याच्यात? तुमची गोष्ट वेगळी होती आणि यांची गोष्ट वेगळी. काही वेगळं नाहीये दादा मामा, हे तेच प्रेम आहे जे माझं आणि आदित्यचं होत. तुम्ही माझ्याबद्दलचं प्रेम आदित्यच्या डोळ्यामध्ये पाहिलंय ना, मग तसंच प्रेम तुमच्या भावाच्या डोळ्यात एकदा तरी शोधून बघा ना. मग माझ्यामध्ये बंधू मामांमध्ये गुलप्रीत मामींमध्ये तुम्ही आजच्या सगळ्या चुका शोधताय ना, त्या तुम्हाला दिसेन अशा होतील आणि तुम्हाला कळेल की तुमची काय चूक होती. माझी चूक? तुम्हालाही वाटत की बंधू मामा आणि गुलप्रीत मामीने लग्न करून प्रेम करून चूक केली, मी आणि आदित्यने त्यांच्या बाजूने उभं राहून चूक केली आणि तुम्ही सगळेजण हे प्रेमाने ऍक्सेप्ट कराल असं आम्हाला वाटलं, हे चुकलं का आमचं? मामा अरे काय होऊन बसलंय सगळं? होईल सगळ्यांनी आपण करू ना, पण तोपर्यंत बंधू मामा आणि गुलप्रीत मामी त्या गॅरेज मध्ये कसं मॅनेज करतील? ओ जी क्या कर रहे हो? तू काय करतेस? अब झाडू हाथ में लेके मैं हवाई जहाज तो नहीं चलाऊंगी ना, धूल मिट्टी साफ कर रही हूँ जी. मी तुझ्या आयुष्याची माती केली
ही सगळी स्वप्न धुळीला मिळवली आणि आता हे असं वागून तू ना मला गिल्ट फील देतेस. इसमें कौन सी गिल्ट है जी? अगं हे माझ्यामुळे तुला हा त्रास सहन करावा लागतो. हा इथे गॅरेज मध्ये संसार थाटावा लागला तुला. मुझे बताइए ये गराज में क्या खराबी है? क्या खराबी है? सर पे छत है, पैरों तले जमीन है, आपने मेरा हाथ थामा हुआ है, आपका साथ है, तो मेरे लिए सब चंगा से. अगर पण तुझी खरी जागा वसंत स्मृति तो है. हाँ तो ये गराज भी तो घर का ही हिस्सा है ना. अब मुझे बताइए पिंटा जी दिन भर पसीना बहाकर यहाँ पे काम कर सकते है ना, तो मैं यहाँ काम क्यों नहीं कर सकती? और अगर काम के चक्कर में पिंटिया जी रात भर यहाँ रह सकते हैं, तो फिर गराज में मेरा गुजारा क्यों नहीं हो सकता? और पता है इन सब बातों में सबसे बड़ी और चंगी एक बात है, बताओ? वो है कि आप मेरे साथ हो हमेशा हमेशा के लिए, तो फिर हम गराज में रहे या महल में की फर्क पैंदा है? तुसी ना मेरी फिक्र ना किया करो, आप ना अपने भाइयों के बारे में सोचिए. मैं चाहती हूँ कि आप भाइयों में जो गिले शिकवे है ना वो जल्द से जल्द दूर हो जाए. फार अपेक्षा ठेवू नकोस गुल्लू, कारण इतक्या सहजासहजी मिटणारे प्रकरण नाही आहे. मी माझ्या भावना ओळखतो आणि ते तेच करतात जे त्यांना बरोबर वाटत. बंधू मामा या पोळ्या घ्या खरंच, आणि आता पटापट रेडी व्हा. आणि दादा मामा ऑफिसला निघतील ना, त्यांच्या बरोबर तुम्ही सुद्धा निघा त्याच रिक्षाने नेहमी सारखे. सई आता रिक्षाचं सोड, मी आणि दादा एकमेकांसमोर येणार नाही आता. ठीक आहे जैसी आपली मर्जी, पण आता एवढ्या चहाचं काय करणार? वेस्ट थोडी ना घालवणार. द्या मी ना हा चहा नेऊन तुमच्या भावांना देते. तसंही दादा मामांचा दिवस तुमच्या चहाशिवाय सुरूच होत नाही. आधी सुरू होत नव्हता, आता सगळं बदललंय ना. हाच असून दादा माझ्या हातचा चहा पिणारच नाही. तू का नको ते काही प्रयत्न करू नकोस, तू का चिडेल. कदाचित आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या हातचा चहा पिऊन झाली नाही यामुळे चिडतील ते. अरे चहा आणा की रे, अरे चहा आणा चहा. का तर सकाळचा चहा सुद्धा टपरीवर धुवून प्यायला हवा. अरे पिंट्या भाई आदित्य गेले कुठे सगळे? चहा आणा. अरे काय 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 झालंय काय ओरडायला तुला? चहा कुठे सकाळचा? मला काय माहित. तुला काय माहिती म्हणजे? तू स्वयंपाक करत होतास ना? स्वयंपाक करायची टन माझी आहे पण चहाची नाही. तू पिंट्या तरी सांगायचं ना चहा करायचं तेवढं. काय 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 पिंट्या काय पिंट्या काय पिंट्या सकाळपासून घर झाडत होता तेरे कोणी बघितलं नाही. आणि हवा होता चहा तर आधी सांगायचं, केला असता मी. सांगायला कशाला हवं? काही गोष्टी स्वतःहून करायची अक्कल नको. अरे अक्कल आहे पण माझ्या हाताला चव नाही ना. माझ्या हातचा चहा आवडत नाही तुला. तुला ते बंद. हा बस पुरे. एक माणूस काय घरातून गेला सकाळच्या साधी चहाची वेळ सांभाळत नाही लोकांना. कुठेतरी घ्यायला लोक का त्याची जबाबदारी स्वतःहून? ठीक आहे ठीक आहे मी बनवतो चहा, तुला हवं मी बनवून आणतो चहा. चहा 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 घ्या घ्या. अद्रक वाली चहा आहे. अरे घ्या ना, नाहीतर गार होईल सगळा चहा. पण हा चहा तू बनवलास कधी? तू काय बाहेर ना आणलास का काय? हो स्वयंपाक घरात तर मी होतो. का बाहेर अंगणात चुलीवर का बंबात केलास चहा? मामा तुम्हाला चहाशी मतलब आहे ना, आणि मला माहिती आहे तुमच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होत नाही, त्यामुळे घ्या. अप्रतिम, पण हा चहा तू केलेला नाहीस.
माझ्याच हातचा आहे. मीच नाही का आणून दिला तुम्हाला? नाही, आणून तू दिला असलास तरी हा चहा बंधूने केलेला आहे. अगं, तू ह्या घरामध्ये येऊन अजून जेमतेम वर्ष सुद्धा झालेलं नाही. मी जन्मापासून या घरामध्ये राहतो, या माणसांबरोबर राहतो, यांचे स्वभाव, यांचे तरा, यांचं सगळं कोळून पेललेलं आहे मी. आणि बंधूच्या चहाची चव तर मी विसरूच शकत नाही. नुसत्या चवीवरनं ओळखलं मी की तू खोट बोलतेस. बरोबर आहे तुझं दादा मामा. नाही, कदाचित हा चहा बंधू मामानेच केला असेल. मे बी त्यांनी प्रेमाने इथं पाठवला असेल आपल्यासाठी. मग आपणही एखादा दिवस प्रेमाने तो प्यायला तरी चालेल की? अजिबात नाही. त्याचा हत्ता चहा काय, पाणी सुद्धा प्यायची आमची इच्छा नाही. आणि इकडे ज्या माणसाला या घरातून हद्दपार केलंय, मनातून हद्दपार केलंय, त्या माणसाचं नाव विषय सुद्धा या घरात नको, संपर्क तर अजिबात नको. तुम्हाला दोघांना जर का त्याचा एवढा पुळका येत असेल ना, तर तुम्ही दोघं जाऊन राहा त्याच्या बरोबर गॅरेज मध्ये कायमचे. आता बंबट तरी पेटवलाय का आहे तसाच. हे काम करत नाहीत कुणी धड. अरे तू स्वतः बंबासारखा पेटला आहेस, तुला गरम पाण्याची काय गरज? तुम्हाला जायचंय कुठे? गारुडिया कोल्ड नका. गारुडिया नगर कोल्ड नका जाना आहे. कोट नाका इकडे आणि गारुडिया नगर तिकडे. जायचं तू दोन्हीकडे. तू एक काम कर, शनी मंदिराच्या इकडे थांब. हो, दोन्हीकडे सेम अंतर आहे. आम्ही जाऊ चालत तिकडे. हो, थोडासा एक्सरसाइज होईल, नाहीतरी काल रात्रीपासून खूप त्रास झालाय, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. हो रे, आणि काय, त्या शनी मंदिरात जाऊन जरा शनीचं दर्शन घेतो. नाहीतरी साडेसाती लागलीच आहे माझ्या मागे सध्या. खरंच झाली सुरू. किती झाले? 100 रुपये. मी देतो का? वेगळ्या घरात राहायला गेलास म्हणजे जास्त मोठा समजतोस की काय स्वतःला? स्वेच्छेने नाही गेलोय, तूच घालवलंस घरातून बाहेर मला आणि माझ्या बायकोला. तुझ्या कर्माची फळ आहे ती. जर का वेळीच मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस तर आज वेळ आली नसती ना तुझ्यावरती. अरे तेच बोलत कशाला वेळ वाया घालवतोय? मीटर वाढतोय. वाढू दे, जेवढे काही पैसे होतील ना ते मी देणार, ते द्यायला मी समर्थ आहे. मी सुद्धा पूर्ण पैसे देण्यास खमका आहे. हे घे, अरे हे घे. एक काम करा, तुम्ही दोघांनी अर्धे अर्धे द्या. ठीक आहे, ठीक आहे, निघे. त्या बघत का उभं राहिलास? जा की आपल्या वाटेने. जाणारच आहे, पण तू माझ्या वाटेला जाऊ नकोस. मला तुझ्या वाटेची काही इच्छा नाही. मला पण तुझ्या नादाला लागायची अजिबात इच्छा नाही आहे दादा. दादा म्हणू नको आता मला. ज्या नावात दादा आहे म्हणून म्हटलं मी. मी नाही भाऊ राहिलो तुझा आता. हो, पण माझा आणि तुझा काही संबंध नाहीये. मग जा ना आपल्या वाटेने, कशाला उभं राहिलं इकडे बघत. जा ना म्हणून स्वतःच गेला. काय डोकं याच. होणार होणार, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. आता दोघे जर रिक्षाने एकत्र गेलेत ना तर त्यांच्यात काहीतरी बोलणं नक्की होणार. मला तर वाटत ते कुठेतरी गळ्यात गळे घालून मस्त गप्पा मारत बसले असतील. सई, महत्वाची कामं सोडून गप्पा मारणाऱ्यातले तर दोघे नाही आहेत. काय बोलतील? अरे कामापेक्षा प्रेम मोठं असतं आधी, आणि एवढ्या भांडणानंतर तर त्यांचं प्रेम नव्हतं एकदम ओव्हरफ्लो होत असेल. रब्बा सई, तेरे मुंह में घी शक्कर ना. एक मिनिट, हे आपण शक्कर टाकलेले खयाली पुलाव खाणं जरा बंद करूयात, आणि खरंच त्या दोघांबरोबर नक्की काय घडतंय हे आपल्याला कसं कळेल याचा विचार करूया. अगर ऐसा कुछ हुआ होगा ना तो ये बड़े खुश होंगे.
और खुशी की घड़ी में ना ये मुझे फोन करते ही करते। हाँ हेलो जी, बताइए क्या गुड न्यूज है। अरे कसली आली गुड न्यूज, सकाळपासून बॅड न्यूज चा पाऊस पडतो माझ्या डोक्यावर। क्यों जी, आखिर हुआ क्या? अरे एक तर कोटा कोठाला उशीर झाला, तारीख हातातून गेली, जज चा ओरडा खायला लागला तो वेगळाच, क्लायंट पण वैतागला। ओ जी कोई बात नहीं, सब ठीक हो जाएगा। चलो पर आज के दिन की शुरुआत तो अच्छी हुई ना। अरे क्या खाक अच्छी हुई, एक तर दादा बरोबर रिक्षात बसायलाच नको होत। सई आणि आदित्य भेटले ना ते त्यांना खडसावून सांग, हे दादात आणि माझ्यात समेट घडवून आणण्याचा जो फालतू प्रयत्न चाललाय ना तो बंद करा। आमच्यात जे मोडलंय ना ते या जन्मात तरी जोडलं जाणार नाही। आपण यांचा नात तोडून देऊया का? नाही 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 नाही, आपण यांचं आजचं वागणं मनावरच घ्यायला नको। मनावर घ्यायचंच असेल काही तर सगळ्या ब्रह्मांना एकत्र आणणं मनावर घेऊया। सई जी, पर हम करे तो करे क्या और बोले तो बोले क्या, क्योंकि ये तो अब हमारी कोई बात सुनने वाले है नहीं। पण आपल्याकडे मामांची कमी नाही है, या दोन मामांना आपण आता बाजूला ठेवू, उरलेले जे दोन मामा आहेत त्यांच्याशी बोलूया, त्यांना पटवूया आणि मग त्यांना आपल्या पार्टीमध्ये सामील करून घेऊया, मग आपली मेजॉरिटी होईल आणि मग ये जंग ते चुटकी में जीत जाएंगे। नाही पण पिंट्या मामा आणि भाई मामा हे इतक्या सहज येतील आपल्या टीम मध्ये, त्यांची वहिनी त्यांच्याशी प्रेमाने बोलली तर नक्की तयार होत। कोण आहे वहिनी बताओ, मैं बात करूं घेऊन से। अगं तू, मैं ठीक है जी, सारे ब्रह्मे भाइयों को एक साथ लाने के लिए और वसंत स्मृति को खुशियों से भर देने के लिए ये गुल्लू तैयार है। तू जे काय ब्रह्मे ब्रह्मे म्हणतोस ना, ते कोण आहेत रे ब्रह्मे, असे कितीसे ब्रह्मे जगात, रक्ताने जोडलेले फक्त 5 ब्रह्मे। आपण गुलप्रीतला सून आणि बिल्लूला नातू मानलंय, माझे दोन भावी समजून घेतील, माझा तर प्रश्नच नाही। उरला कोण ब्रह्मे? तू दादा फक्त तू, तू किती दिवस अडून बसणार आहेस रे? अरे कधी मान्य करणार आहेस माझं लग्न, कधी आपलं असं करणार आहेस माझ्या बायकोला आणि मुलाला? कधीच नाही, मेलो तरी मी तुझं नातं मान्य करणार नाही। आपल्या दोघांमध्ये फरक काय माहिती, मी चुकीच्या बाईला घराच्या बाहेर काढलं आणि तू चुकीच्या पद्धतीनं नातं जोडून चुकीच्या बाईला नको त्या बाईला घरामध्ये आणलंस, जिच्यामुळे आज आपलं घर मोडकळीला आलंय। माझे शब्द लिहून ठेवतो, तू ना आमच्याशिवाय कधीच सुखी राहू शकणार नाहीस। आणि ती बाई आणि तो मुलगा तुला आमच्या बरोबर राहण्याचं सुख कधीही मिळवून देणार नाही। दादा, तुझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच माझ्याकडे प्रत्युत्तर आहे, पण या तुझ्या शेवटच्या वाक्याने हा वकील केस हरला, तुझं म्हणणं मला पटतंय दादा। आता मी एक असा निर्णय घेणार आहे, त्यापासून मी कधीच मागे फिरणार नाही।
बंधू मामा, बंधू मामा प्लीज तुम्हाला माझी शपथ आहे थांबा. बंधू मामा सॉरी, कान पकडून सॉरी, हात जोडून सॉरी, बसलं तर पाया पडू नाही सॉरी, पण तुम्ही थांबतच नव्हता म्हणून मग मी. तुम्हाला राग आणण्याचं इंटेन्शन नव्हतं आमचं, तुमच्यातलं भांडण मिटवायचं इंटेन्शन होतं. आणि तुम्ही जर दादा मामांवर शिडला असाल ना तर प्लीज तो राग सुद्धा सोडून द्या, कारण हे भांडण जर का मिटवायचं असेल तर कोणाला तरी बॅकफुटवर यावंच लागेल ना. बघ म्हणजे तू कमीपणा घे असं म्हणत नाही होत, त्यामुळे तू प्लीज तसा काहीतरी अर्थ घेऊ नकोस. आणि तुम्हाला माहितीये ना दादा मामा कसे आहेत ते, त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका आणि काही काहीतरी डेंजर डिसिजन नका घेऊ. बंधू मामा प्लीज काहीतरी बोला ना, काय निर्णय घेतलाय तुम्ही? बरं ठीक आहे नको सांगू, पण जो काही निर्णय घेतलास तो आपल्या घरातल्या सगळ्यांच्या भल्यासाठीचा आणि आनंदासाठीचा घेतलास ना? हो ना? काहीच बोलले नाहीत यार, काय निर्णय घेतला असेल त्यांनी? प्लॅन प्लॅनच्या नादात यावेळेस जरा आधीच केलं का आपण? बंधू मामा तर डेफिनेटली दुखावला गेला आणि तुमच्यावर दादा मामाही अजून भडकलाय. मला नाही वाटत तसं, आदित्य याच मामांनी मला खूप गोष्टी शिकवल्या, अगदी मोठ्यातल्या मोठ्या रीतीभातींपासून ते साधा कुकर लावण्यापर्यंत सगळं शिकवलंय त्यांनी मला. सई तू काय बोलतेस? आदित्य कुकरच्या शिट्टीचं काय काम असतं माहितीये तुला? जेव्हा कुकर तापतो आणि त्याच्यात खूप वाफ होते ना, तेव्हा कुकर फुटण्याची भीती असते, त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यावेळेला शिट्टी ती एक्स्ट्राची वाफ बाहेर फेकून देते आणि कुकर शांत होतो. दादा मामांचं तसंच होणार आहे. हा सगळा एक्स्ट्राचा राग बाहेर पडल्यानंतर मला गॅरंटी आहे की दादा मामा आता शांत.